मित्रांनो जीवनात कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्वयंशिस्त किंवा सेल्फ डिसिप्लिन अतिशय महत्वाची असते एखाद्या माणसात जर फक्त शिस्त असली आणि त्याच्याकडे इतर गोष्टी समजा नसल्या उदाहरणार्थ प्रगल्भ बुद्धिमत्ता ओळखी घराण्याचं मोठं नाव अफाट शारीरिक ताकद किंवा पैसा तरी केवळ स्वयंशिस्तीच्या जोरावर तो माणूस यशस्वी होऊ शकतो या उलट एखाद्या व्यक्तीकडं बाकीच्या सर्व गोष्टी असल्या आणि शिस्त नसली तर त्या व्यक्तीच्या इतर सर्व गोष्टी व्यर्थ कुचकामी ठरतात आणि तो मनुष्य नक्कीच अयशस्वी होतो सैन्यात तर डिसिप्लिनला सर्वोच्च महत्त्व असतं डिसिप्लिन हे कुठल्याही लष्कराचं किंवा सशस्त्र बलाचं पहिलं आणि सर्वोच्च तत्व असतं आधुनिक लष्कराच्या डिसिप्लिन ह्या तत्वाचा पहिला पाया उभारला तो चीनी चाणक्य म्हणवल्या जाणाऱ्या सन झून त्यानं आपलं आर्ट ऑफ आप वॉर हे पुस्तक दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी लिहिलं बांबूंच्या पट्ट्यावर कोरलेलं पुस्तक हे त्याने त्यावेळीच प्रसिद्ध केलं या पुस्तकात त्यानं असं मत मांडलं होतं की शिस्तबद्ध असलेलं छोट सैन्य कमी हत्यारांसोबत आणि कमी लष्करी साधनसंपत्ती असतानाही बेशिस्त असणाऱ्या आपल्यापेक्षा दहा ते वीस पट मोठ्या सैन्याचाही अगदी सहजपणे पराभव करू शकतं त्यावेळी त्याचं हे मत ऐकून त्यावेळेचे चीनी राजे खूप हसले होते त्यानं लिहिलेलं आर्ट ऑफ वॉर हे आजही जगात मिलिटरी स्ट्रॅटेजीवरचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो त्याचा सगळीकडे अभ्यास केला जातो पण त्यावेळी त्याच्या पुस्तकाला सुरुवातीच्या काळात एक जोकबुक म्हणूनच वाचण्यात आलं अनेक जण संजूच्या तत्वांची वेडेपणा म्हणून चेष्टाच करायचे पण संजू मात्र आपल्या लष्करी विचारांवर आणि लष्करी तत्वांवर अतिशय ठाम होता त्यावेळेस चीनी साम्राज्य हे अनेक छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलं गेलं होतं आपापसामध्ये त्यांची नेहमी भांडणं व्हायची संजू हा एक लेखक विचारवंत म्हणजे फिलॉसॉफर तसंच एक लष्करी अधिकारी सुद्धा होता सन आणि त्याच्या आर्ट ऑफ वॉरला अगोदर कुणीच सिरियसली घेतलं नव्हतं पण चीनच्या एका छोट्याशा प्रांतात वू नावाचा राजा राज्य करत होता त्याला सन झु ने लिहिलेल्या पुस्तकाबद्दल कुतूहल वाटलं आणि त्यानं संजूच्या युद्ध कौशल्यांबद्दल त्याच्या तत्वांची चाचपणी करण्याचं ठरवलं आणि ऊन संजूला आपल्या दरबारात येण्याचं निमंत्रण दिलं एक दिवस ऊचा दरबार भरलेला होता आणि संजूचं आगमन झालं ऊन संजूला विचारलं पण त्याच्या बोलण्यात थोडासा उपहास थोडासा चेष्टेचा स्वर होता ऊ म्हणाला हम्म तर तुझ्या मते शिस्तीच्या आणि मेहनतीच्या जोरावर कुणीही लढू शकतं शारीरिक शक्तीची आणि सैन्य साधनांची गरज दुय्यम असते बुद्धिमत्ता हीच सैन्याची सर्वात मोठी संपत्ती असते होय महाराज संजू मोठ्या अदबीनं आणि गंभीरतेनं म्हणाला दरबारातले लोक संजूचा गंभीरपणा पाहून स्तब्ध झाले ऊ म्हणाला हां ठीक आहे तर मग बघ माझ्या जनानखान्यात मी स्वतःच्या मनोरंजनासाठी साडेतीनशेच्या वर सुंदर सुंदर नाजूक तरुणी विविध भागातून विकत घेऊन किंवा पळवून आणल्या आहेत सर्व तरुणी अतिशय हुशार आणि बुद्धिमान आहेत त्या दिवसभर नटण्या मुरडण्यात आणि नाचण्या बागडण्यात मग्न असतात त्यांचं रूपांतर तू तुझ्या तत्वांचा वापर करून खतरनाक अशा सैन्यदलात करू शकशील त्या खुंखार शस्त्रूंशी हातात शस्त्र घेऊन लढू शकतील मरायला तयार होतील ऊन हसत हसत उपहासानंच विचारलं होतं आणि दरबारातले सगळे लोक पोट धरून हसायलाच लागले होते पण संजूच्या चेहऱ्यावर तशीच गंभीरता होती इतरांनी केलेल्या उपहासाकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तो म्हणाला होय महाराज तुम्ही जर मला पूर्णाधिकार दिले तर सहा महिन्यांतच मी त्यांना हजारो सैनिकांसमोर हातात हत्यार घेऊन लढण्यासाठी निडर बनवीन त्या डोळ्यात डोळे घालून पाहतील आणि त्यांना सहज हरवतील संजूचा हा आत्मविश्वास पाहून दरबारातल्या लोकांनी तोंडाचा आच वाचला उलाही फार कुतूहल वाटलं त्यानं ट्रेनिंगचे सर्वाधिकार संजूला दिले आणि आपल्या जनानखान्यातल्या तीनशे साठ रखेल्यांना संजूच्या हवाली केलं प्रशिक्षणासाठी लागणारं जे जे साहित्य संजूनं मागितलं ते ते त्याला पुरवलं संपूर्ण राज्यात या अजब गजब ट्रेनिंगबद्दल चर्चा होती कुतूहल होतं लोकांच्या मते तर संझूच्या नादी लागून सम्राटाचंही डोकं फिरलं होतं ट्रेनिंगचा पहिला दिवस उजडला संझूनं त्या एकूण तीनशे साठ स्त्रियांची विभागणी एकशे ऐंशी एकशे ऐंशी अशा दोन तुकड्यांमध्ये केली होती त्या दोन टोळ्यांचं प्रमुख त्यानं दोन तरुणींना नेमलं आणि त्यांना सैन्य अधिकारी म्हणून दर्जा दिला त्या तुकडींच्या प्रमुख दोन तरुण मुली ऊच्या अत्यंत आवडत्या रखेल होत्या ऊचा त्या दोघींवरही फार जीव होता त्या लाडावलेल्या तरुणी ऊची ही चेष्टा मश्करी त्यांच्यासाठी संजूच ट्रेनिंग म्हणजे एक मनोरंजनाचाच भाग होता संझुनं ट्रेनिंग सुरू करण्या अगोदर त्यांच्या सोबत मीटिंग घेऊन त्यांना सैन्यामध्ये शिस्तीचं आदेश पालनाचं महत्व समजावून सांगितलं त्यांच्या जबाबदाऱ्या समजून सांगितल्या आणि तो त्या ऑफिसर्सला घेऊन ट्रेनिंग प्रशिक्षणाच्या मैदानात आला दोन्ही तुकड्या संजू समोर मैदानात उभ्या होत्या सगळ्या तरुणी दहा दहाच्या रांगेत मैदानावर उभ्या होत्या समोर त्या प्रमुख दोन तरुणी उभ्या होत्या आणि त्या दोन प्रमुख तरुणींसमोर संजू उभा होता संजूच्या ह्या अजब गजब ट्रेनिंग ची चर्चा सर्व दूर पसरली होती म्हणून कुतुहलानं राजधानीतले राजवाड्यातले आणि आसपासचे बरेच लोक गंमत पाहण्यासाठी जमा झाले होते संजून सगळ्या तरुणींना खांदे आणि मान ताट करून नजर सरळ ठेवून उभं राहायला सांगितलं आणि कणखर आवाजात तो म्हणाला की सरळ रांगांमध्ये खांदे ताट करून नजर सरळ करून स्तब्ध उभं राहायचं आपल्या अधिकाऱ्यांचा आदेश कुठलाही प्रतिप्रश्न न करता गंभीरपणे तंतोतंत पालन करायचा या दोन जणी तुमच्या प्रमुख आहेत आणि तुम्ही त्यांचा आदेश पाळायचा आणि ह्या दोन जणींनी माझा आदेश पाळायचा राजानं निर्णय घेण्याचे सगळे अधिकार मला दिले आहेत आदेश न पाळणाऱ्याला कडक शिक्षा दिली जाईल बघणारे सगळे लोक ही गंमत बघत हसत होते असं विचित्र लष्करी प्रशिक्षण त्यांनी कधीही पाहिलं नव्हतं संजून आपण पूर्वी दिलेला आदेश पुन्हा एकदा मोठ्यानं उच्चारला आणि त्यानं त्या दोन अधिकारी तरुणींना आदेश दिला तुम्ही आपापल्या तुकड्यांना उजवीकडे वळण्याचा आदेश द्या यावर त्या दोन्ही अधिकारी तरुणी खुदकन हसल्या पण संजूचा चेहरा निर्विकार होता आता बघणारे बाकीचे लोक आणि प्रशिक्षणार्थी सैनिक तरुणीही गालातल्या गालात हसत होत्या संजू गंभीरपणे पुन्हा म्हणाला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश जर कनिष्ठ अधिकाऱ्याला समजला नाही तर ती वरिष्ठ अधिकाऱ्याची चूक असते पण जर वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश स्पष्ट असेल कनिष्ठ अधिकाऱ्याला तो समजला असेल आणि तरीही त्या आदेशाचं कनिष्ठानं पालन केलं नाही तर ती कनिष्ठ अधिकाऱ्याची चूक असते आणि त्यानं पुन्हा त्या दोन अधिकारी तरुणींना आपापल्या तुकड्यांना उजवीकडे वळवण्याचा आदेश दिला यावर त्या दोघी पुन्हा खिदळल्या गंभीर चेहऱ्याच्या संजूनं त्यांना विचारलं तुम्हाला मी दिलेला आदेश समजला का यावर त्यातली एक तरुणी खिदळत म्हणाली <laughs> समजला की सगळ्या पोरींना उजवीकडं कर तोंड करून उभं राहायला सांगायचं मग संजून दुसऱ्या तरुणीकडे बघत म्हटलं तुला माझा आदेश समजला यावर त्या दुसऱ्या तरुणीही खिदळत आपली मान डोलावली मग मा गंभीर आवाजात संजू म्हणाला तुम्हाला वरिष्ठांनी दिलेला आदेश समजूनही तुम्ही त्याचं पालन केलं नाही यासाठी मी तुमचा वरिष्ठ अधिकारी तुमच्या दोघींचीही मुंडकी तोडून टाकण्याचा आदेश देत आहे आदेशाची अंमलबजावणी आत्ताच्या आत्ता केली जाईल जुचा हा आदेश ऐकून तिथं जमलेल्या सगळ्याच लोकांना धक्का बसला ते हादरले त्या दोघी तरुणी तर जागीच सुन्न झाल्या राजानं संजूच्या सेवेसाठी दिलेले पाच सहा सैनिकही हे आदेश ऐकून स्तब्ध झाले गोंधळून ते संजूच्या चेहऱ्याकडे पाहू लागले पण संजू अतिशय गंभीर होता त्यानं त्या सैनिकांकडे बघत पुन्हा एकदा म्हटलं निदान तुम्हाला तरी माझा आदेश समजला का पकडा त्या दोघींना संजूचा हा आदेश ऐकून हादरलेल्या सैनिकांनी राजाच्या म्हणजे ऊच्या सर्वात आवडत्या त्या, त्या दोघींना पकडलं मैदानावर आता एकच गोंधळ माजला होता तिथून राजवाडा जवळच होता कुणीतरी पळत पळत जाऊन राजवाड्यात असलेल्या ऊ ही बातमी दिली उही अतिशय गडबडीनं धावत धावत मैदानावर आला राजा ऊन संजूला आपला आदेश मागं घेण्यासाठी सांगितलं पण संजून मात्र अत्यंत गंभीरतेनं उत्तर दिलं या सैन्य अधिकाऱ्यांना मी दोन तीन वेळा समजावूनही त्यांनी सेनापतीचा म्हणजे माझा आदेश पाळला नाही तेव्हा त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे ऊला आता राग आला तो रागानं म्हणाला पण मी राजा आहे माझा आदेश तू पाळणार नाहीस मी तुझा वरिष्ठ आहे यावर संजू अतिशय शांतपणे म्हणाला महाराज तुम्ही मला यांना सहा महिन्यात हजारो सैनिकांसोबत लढण्यासाठी तयार करण्याची मोहीम दिली आहे मोहीम आता सुरू झाली आहे सैन्य मोहिमेत कशी वाटचाल करायची याचे सर्वाधिकार सेनापतीकडे असतात तुम्ही राजे आहात तुम्ही माझे वरिष्ठ आहात तुम्हाला ही संपूर्ण मोहीम रद्द करण्याचा अधिकार आहे ही संपूर्ण मोहीम तुम्ही रद्द करू शकता मोहीम रद्द करण्याचा किंवा सुरू करण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सेनापतीनं चांगल्या इराद्यानं घेतलेल्या कुठल्याही निर्णयाच्या आड प्रत्यक्ष राजा सुद्धा येऊ शकत नाही त्यामुळं एकतर तुम्ही ही संपूर्ण मोहीम रद्द करा नाहीतर मला माझ्या आदेशाचं पालन करू द्या उलाही मग संजूच्या तत्वनिष्ठेची आणि गंभीरतेची कल्पना आली त्यानं हृदयावर दगड ठेवला आणि मोठ्या दुःखी चेहऱ्यानं संजूच्या निर्णयाला संमती दाखवली मग त्या दोन्ही अधिकारी तरुणींची मुंडकी इतर सगळ्या तरुणींसमोरच तोडण्यात आली त्या तरुणींच्या जागी दोन नवीन तरुणींना अधिकारी म्हणून नेमण्यात आलं आता मात्र खिदळणाऱ्या तरुणी शिस्तीत ताट उभ्या राहिल्या दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन गंभीरपणे करू लागल्या त्यानंतरच्या सहा महिन्यातच ठरल्याप्रमाणे संजून नटणाऱ्या मुरडणाऱ्या नाजूक तरुणींच रूपांतर शिस्तबद्ध आणि मरेपर्यंत शेजारच्या राजाने तीन हजार सैनिकांची तुकडी पाठवली होती संजूची लष्करी तत्व त्याच्या पद्धती प्रत्यक्ष लढाईत किती कामाच्या आहेत याची चाचपणी तपासणी करण्यासाठी राजा ऊन मुद्दामहून ह्या साडेतीनशे तरुणींचा दस्ता तीन हजार सैनिकांच्या टोळी विरुद्ध लढण्यासाठी पाठवला शत्रूचे सैनिक आपल्यावर चालून आलेला साडेतीनशे तरुणींचा तो छोटासा समूह पाहून खदा खदा हसायला लागला पण त्यांचं हसणं तेव्हा गायब झालं जेव्हा या साडेतीनशे तरुणींनी तीन हजार सैनिकांची बघता बघता चटणी करून टाकली या प्रसंगानंतर मात्र संजूची लष्करी तत्व संपूर्ण चीन मध्ये प्रचलित झाली संजूला आजही निर्विवादपणे संपूर्ण जगातील महान लष्करी तत्ववेत्ता म्हणून मान्यता आहे त्यानं लिहिलेलं आर्ट ऑफ वॉरचा अभ्यास जगातले सर्वच जण आपली विदेश नीती सैनिक नीती ठरवताना करत असतात मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप Then you are.